नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। पंजाब मध्ये काँग्रेसचं सरकार आहे, राजस्थान मध्येही काँग्रेसचं सरकार आहे। आधी पंजाबच्या सरकारनं, नंतर राजस्थानच्या सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरचे वॅट कमी करून इंधन स्वस्त केलं आहे। ताज्या घटनाक्रमामध्ये राजस्थानच्या काँग्रेस सरकारनं पेट्रोल 4 रुपयांनी, डिझेल 5 रुपयांनी प्रति लिटर स्वस्त केलंय आणि स्वस्त केलेल्या इंधनाला लागू सुद्धा तात्काळ केलेलं आहे। देशभरामध्ये केंद्र सरकारच्या कडून कररचनेमध्ये बदल करत इंधन स्वस्त केल्याच्या नंतर सगळ्यात आधी बहुतेक भारतीय जनता पार्टीच्या राज्यांनी आणि त्याच्या पाठोपाठ एनडीएतल्या घटक दलांच्या राज्यांनी सुद्धा इंधन स्वस्त केलं। मग काँग्रेस शासित प्रदेशांमध्ये इंधन स्वस्त का नाही असा वाद देशभर गाजला। परिणाम स्वरूप पहिल्यांदा पंजाबनं आपल्या राज्यात निर्णय लागू केला आणि इतकंच नाही तर त्यांनी निर्णय लागू करताना पानभर जाहिरात देत स्वतःच्याच पक्षाच्या राजस्थान सरकारला चिमटा काढला। राजस्थान सरकारला कदाचित ही बोच काही दिवसांनी जाणवली असेल। त्यांनी आपल्या राज्यामध्ये नवा निर्णय लागू करत इंधनाचे नवे दर अस्तित्वात आणलेले आहेत। पण हे सगळं करत असताना काँग्रेस जे राजस्थानमध्ये करू शकलेली आहे, जे पंजाबमध्ये करू शकलेली आहे, ते ती महाराष्ट्रात करू शकलेली नाही। महाराष्ट्रात अशी काँग्रेसची काय अडचण आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला इंधन स्वस्त दरात त्यांना द्यायचं नाहीये, किंवा ते देऊ शकत नाहीयेत, किंवा तसं करण्याच्यासाठी कुठलाही दबाव ते आणू शकत नाहीयेत। महाराष्ट्रातल्या इंधनाचे दर हे आसपासच्या राज्यांपेक्षा जास्त असल्यानं सध्याच्या घडीला वाहतूकदार सीमा ओलांडून परराज्यात जाऊन अधिक इंधन भरून महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करतायत। ज्यांना हे शक्य नाही त्या वाहतूकदारांना महाग इंधन महाराष्ट्रात खरेदी करावं लागतंय, पर्यायानं त्याचा व्यवसायातला नफा घटतो आहे। दुसऱ्या बाजूला इंधनाचा महाग दर आणि पर्यायानं इंधनाची महाराष्ट्रातली कमी होत जाणारी खपत, अर्थात महाराष्ट्रातला इंधनाचा कमी होत जाणारा वापर, हा सुद्धा राज्य सरकारच्या तिजोरीवर नकारात्मक परिणाम टाकतोय हे राज्य सरकारला लक्षात का येत नाहीये। या सगळ्या गोष्टींचा विचार करणं यासाठीही गरजेचं आहे, कारण पुण्यामध्ये रिक्षाच्या भाडेवाढीला मंजुरी देणारं सरकार इंधन मात्र स्वस्तात देत नाहीये। राज्य सरकारमध्ये नक्की काय चाललंय आणि जी काँग्रेस देशभरामध्ये या मुद्द्यावर आंदोलन करते ती स्वतः मुळे सरकार महाराष्ट्रात आणू शकली पण स्वतःचं काहीच ऐकू न शकणारं हे सरकार आहे का, हाही प्रश्न विचारावा लागेल। चर्चेसाठी आज तोच मुद्दा, जे काँग्रेसनं राजस्थान आणि पंजाबमध्ये केलं ते काँग्रेस महाराष्ट्रात का करू शकत नाही। या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्यासोबत चर्चेमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आणि प्रतिनिधी या नात्यानं मिलिंद कानडे आहेत। आपल्यासोबत विवेक वेलणकर, सामाजिक कार्यकर्ता आहेत। अली दारूवाला, पेट्रोल वितरक या नात्यानं या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। मान्यवरांचं चर्चेमध्ये आपण स्वागत करूया। पहिला माझा मुद्दा तर आत्ता विवेक वेलणकर यांना असेल। विवेकराव, पुण्यात ज्या पद्धतीनं भाडी वाढली आहे त्याच्यानंतर सर्वसामान्यांच्या साठीची चिंता वाढलेलीच आहे, दुसऱ्या बाजूला राज्यात इंधनही स्वस्त होताना दिसत नाहीये। विवेकराव, आपल्याला प्रश्न विचारलाय, माझा आवाज पोहोचलाय का आपल्यापर्यंत? नाही, विवेक वेलणकरांना मी प्रश्न दोनदा विचारला, त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचलेला दिसत नाहीये। आपल्या सोबत अली दारूवाला आहेत। अलीजी, माझा आवाज येतोय? आवाज येत नाहीये। काही तांत्रिक अडचणी दिसतात। आताही मिलिंद कानडेंनाही विचारावं लागेल। मिलिंद कानडे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं या चर्चेमध्ये आहेत। मिलिंदजी नमस्कार आणि स्वागत। माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय अशी माझी अपेक्षा आहे। हो, व्यवस्थित आवाज, जनतेचा आवाज सुद्धा भारतीय जनता पक्षापर्यंत खूप चांगला पोहोचतो। धन्यवाद। आपण या निमित्तानं इतरही दोन मान्यवरांना लवकरच बोलतं करू। आताच्या घडीला आपलं गणित सांगा, राजस्थान आणि पंजाबला जे जमतं ते महाराष्ट्रात काँग्रेसला का जमत नाही? एक तर राज्यात त्यांचं कुणी ऐकत नसावं,
किंवा त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेला स्वस्त इंधन द्यायचं नसावं. एक राजकीय विरोधक या नात्याने आपली प्रतिक्रिया सुरुवातीला अपेक्षित करतो. जरूर मी माझ्या तर्फे उत्तर द्यायला प्रयत्न करतो. आता यायला लागला कदाचित कदाचित महाविकास आघाडीजवळ इतर अनेक बरेच ज्वलंत प्रश्न असल्याने त्यामुळे त्यांना सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी वेळ मिळत नसावा म्हणून ते आता पेट्रोल डिझेलच्या कमी किमती करण्याबाबत कदाचित स्वारस्य दाखवत नाहीयेत. मी आपल्या समोर मांडू इच्छितो 15 नोव्हेंबरला उपमुख्यमंत्र्यांनी राज्याला सांगितलं की राज्याकडे दुसरं उत्पन्नाचं साधन नाही. महाराष्ट्राला माहिती देतो म्हणाले की 450 कोटी रुपये हे पगार पेन्शनला द्यावे लागतात. हा खर्च महिन्याला 1.5 लाख कोटी रुपयांच्या पुढचा आहे. हा कुठेच थांबलेला नाही, तो करावाच लागतो. काही गोष्टी अशा असतात की त्या थांबवता येत नाही. असं सांगतच एकंदरीत करोना काळ आणि टाळेबंदी या उपचारांवर झालेला खर्च, इतर विभागांचा खर्चाला लागलेली कात्री, या सर्वांमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटलेली असताना इंधन दर कपात करणे राज्य सरकारला सध्या परवडणारे नसल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. जर तसेच राजस्थान सरकार करू शकते तर ऑन द सिमिलर लाईन्स महाराष्ट्र सरकारही करू शकते, पण कदाचित त्यांना त्याच्या स्वारस्य नसावं असे वाटतं. मिलिंद कानडेजी, आपलं उत्तर पोहोचलं. आता विवेक वेलणकर आणि अल्लू दारूवाला दोघेही आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सत्ताधाऱ्यांनी या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. अली दारूवाला, आपल्यासाठीचा तांत्रिक प्रश्न आहे, आपण याचं गणित समजावून सांगणं फार गरजेचं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, त्याचबरोबर आपल्या बाजूलाच असलेल्या गुजरात, दक्षिणेला असलेलं कर्नाटक आणि थोडस वर गेलं तर पंजाब, या राज्यांमध्ये स्वस्त इंधन मिळत असणं हे महाराष्ट्राच्या तिजोरीला कसं अडचणीचं असतं? महाराष्ट्रामध्ये तुम्ही कधी बघितलं तर पेट्रोलवरती 25% आणि डिझेलवरती 24% वॅट आहे. हे वॅट आकारून सुद्धा याच्यावर सेस, पेट्रोलवर सेस लावला जातो. हे सेस जे आहे ना, हे दुहेरी जे कर आहे, ज्याला म्हणतात ते जिझिया कर, त्यामध्ये स्वच्छ भारत सेस, एज्युकेशन सेस आणि कृषी कल्याण सेस असे सगळे सेस याच्यावरती लावले जातात. तुम्हाला एक दुर्भाग्य ऍज अ बिझनेसमॅन मी सांगू शकतो, पेट्रोलचे जे आजचे दर आहे पुण्यामध्ये 109.50 रुपये, तुम्ही हे गोवामध्ये गेले तर हे 7 रुपयांनी पेट्रोल स्वस्त, कर्नाटकामध्ये गेले तर 7 रुपयांनी पेट्रोल स्वस्त, बाजूच्या राज्यात मध्य प्रदेशमध्ये ही हा रेट कमी आहे, राजस्थान हे काँग्रेस राजवटीचं राज आहे, पंजाब सुद्धा हे काँग्रेस राजवटीचं राज आहे, तेव्हा हे जेव्हा करू शकतात तेव्हा आपण यांना विचारलं. आपण हे सगळे ऐकले, वारंवार हे सांगून काय उपयोग नाही. तर गव्हर्नमेंटकडे काही दिलासा देण्यासाठी मार्ग नाही, पण यांच्याकडे जेव्हा मार्ग नव्हतं तर हे जे डुप्लिकेट काम करतात, पेट्रोल पंपावरती बैलगाडी आणून यांनी आमचे पेट्रोल पंप सगळे बंद केले होते, महाराष्ट्र बंद पुकारलं होतं, त्यामध्ये आम्हाला विनंती करून महाराष्ट्रातले पेट्रोल पंप सुद्धा बंद केले होते. आता केंद्र सरकारने जे त्यांना करायचं ते केलं, 12 रुपये डिझेलमध्ये आणि 6 रुपये पेट्रोलमध्ये कमी केलं. यामुळे आमची तर डबल, एक तर दिवाळीच्या ऐन दिवाळीच्या रात्री आम्ही सगळे पेट्रोल पंपले 2 ते 10 लाख रुपये एका रात्रीमध्ये आम्ही सगळे झोपून गेलो. आता बाजूच्या राज्यामध्ये सगळं धंदा जायला लागलाय. महाराष्ट्रात 4,500 पंप मालक यांची अवस्था शेतकरीपेक्षा वाईट झालेली आहे साहेब. याबद्दल हे शासन उत्तर देणे बंधनकारक आहे, यांनी आम्हाला यामध्ये उत्तर द्यावं. आमचे पंप मालकांना, धारकांना या अडचणीतून बाहेर काढावा. महाराष्ट्रात वॅट कधी कमी करणार हे कमीस कमी अगोदर आम्हाला सांगितलं तर खूप यांचं आभार. आणि याच्यामध्ये एक नवा तर्क, काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेला आहे की राज्य सरकारला जो काही उत्पन्नाचा हिस्सा प्रति लिटर मागे मिळतो त्यापेक्षा जास्त केंद्र सरकार सेस मधून कमावत आहे. आपण जरा एकदा रचना सांगा की राज्य सरकार 1 रुपयातले किती पैसे घेत आहे आणि केंद्र सरकार किती पैसे घेत आहे. माझी माहिती अशी आहे की केंद्र सरकार 14 पैसे आणि काही घेत आहे तर राज्य सरकार जवळपास 40 पैसे आणि काही घेत आहे. यामध्ये वॅट आणि सेस तुम्ही कधी तुलना केली ना, सेस केवळ 18 ते 19% आहे एक्साइज ड्युटी, आणि याच्यावरती जे सेस त्यांनी हे आत्ता जे लावलं ना सेस, यामध्ये त्यात महाराष्ट्राला वाटा भेटत नाही. पण जे मेन स्टॅच्युटरी आहे वॅट सेस कलेक्शन मध्ये 1/4 शेअर हे आपल्या राज्याला परत येतो साहेब.
पण मला एक गोष्ट इथं समजत नाही जे मी आपल्याला विचारतो, हे सगळ्या जनतेलाही माहिती असलं पाहिजे. पेट्रोल पंप उभारण्यासाठी यात राज्याचं काही यामध्ये अनुदान आणि किंवा त्यांचं काही आपल्याला मदत होत नाही. ठीक आहे, पेट्रोल पंप हा केंद्र सरकार लावतो, पेट्रोल पाठवायचं काम हे केंद्र सरकार करतो आणि इथं आम्हाला कमिशन ही सेंट्रल गव्हर्नमेंट देते. तर शासन पेट्रोल पंप चालवण्यासाठी काय मदत करतो ते तर आम्हाला अजून समजलं नाही. तरी ठीक आहे, यांच्या राज्यात आपला पंप लागलाय तर यांना आपण ह्या वाटा देतोय. ठीक आहे, आपल्याला 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 चर्चेला आणखीन पुढे न्यायचंय. अली दारूवाला मी आपल्यापर्यंत येतोच. आपल्या सोबत विवेक वेलणकर जोडले गेलेले आहेत, माहिती अधिकार कार्यकर्ते या नात्यानं ते महाराष्ट्राला परिचित आहेत, सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही चळवळे व्यक्ती या नावानं त्यांचा परिचय पुणेकरांना आणि तमाम महाराष्ट्राला आहे. विवेकराव, आपलं चर्चेमध्ये स्वागत. चर्चा खरं तर मी आपल्यापासूनच सुरू केलेली होती, मात्र तांत्रिक अडचणींमुळे आपल्यापर्यंत पोहोचता आलं नाही. आता आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे, हे राज्य आणि केंद्र यांच्यातल्या भांडणापेक्षा एका गोष्टीचा खुलासा करायला हवा, तो म्हणजे असा की राज्याला कधीही विचारलं काहीही तुम्हाला का जमत नाही तर त्यांचं उत्तर असतं जीएसटी मिळाला नाही. नाही, आता कसं आहे, जीएसटी मिळाला नाही मिळाला हा विषय पेट्रोल डिझेलच्या किमती संबंधात खरं म्हणजे काढण्याचं काही कारण नाही, कारण त्याच्यासाठी त्यांनी स्वतंत्र भांडलं पाहिजे आणि त्याकरता खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांनी पण भांडलं पाहिजे. कारण शेवटी जेव्हा राज्याचा प्रश्न येतो त्यावेळेला पॉलिटिक्स बाजूला राहिलं पाहिजे आणि राज्याला उत्पन्नही मिळालं पाहिजे आणि मग त्यावेळेला केंद्राशी भांडायची तयारी भाजपच्या नेत्यांनी पण ठेवली पाहिजे, ही तितकं सत्य आहे. पण पेट्रोल डिझेलचा विषय येतो तेव्हा मला वाटतं ते बाजूला राहिलं पाहिजे. यातला सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे 2015 साली लावलेला दुष्काळ कर. त्यावेळेला मुनगंटीवार असं म्हणले होते की ह्या दुष्काळावर मात करण्यासाठी आम्हाला हा सेस लावायला लागतोय आणि तो 2 रुपये प्रति लिटर पेट्रोल आणि डिझेलवर आहे आणि तो आम्ही काही महिन्यातच काढून घेऊ. दुर्दैवानी 2019 त्यांचं सरकार जाईपर्यंत त्यांनी हा सेस काढला नाही, तेव्हाही आम्ही 10 वेळा मागणी केली. अहो दुष्काळ संपून 4 वर्ष काढायचा सेस, पण त्यांनी काढला नाही. परत हेच नाटक की पैसे कमी पडतात, पैसे कमी पडतात. आता त्यांची जरी हे पुढे ओढतायत, पैसे कमी पडतायत. अहो दुष्काळ संपून 6 वर्ष झाली, आता हा दुष्काळ सेस काढायला पाहिजे. तो काढला तरी 2-2 रुपयांनी पेट्रोल डिझेल कमी येईल. दुसरं, गेल्या वर्षीच्या जून महिन्यामध्ये, जसं गेल्या वर्षीच्या मे महिन्यामध्ये केंद्र सरकारने एका रात्रीत पेट्रोलवर 10 आणि डिझेलवर 13 रुपये टॅक्स वाढवला, तसं आमच्या राज्य सरकारने 2-2 रुपये टॅक्स गेल्या जून. विवेक जी, आवाज येजा करतोय. मी आपल्याला परत एक संधी देतो. आपल्याला आपल्याला मुद्दा मांडायचा होता की केंद्र आणि राज्याच्या रचनेच्या बाबतचा, कराच्या रचनेबाबतचा. माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल तर आपण आपलं म्हणणं मांडू शकता. काही तांत्रिक अडचणी दिसत आहेत, मात्र दरम्यान आपल्या सोबत राजू वाघमारे जोडले गेलेले आहेत. डॉक्टर राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ता प्रतिनिधी आहेत. डॉक्टर वाघमारे, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल, आपण फोनच्या माध्यमातून आमच्या सोबत आहात. मला आपल्याला थेट असं विचारायचं आहे की या आत्ताच्या रचनेमध्ये दुष्काळ सेस आहे, महाराष्ट्र राज्य सरकार ते उत्पन्नाच्या साठी म्हणून वापरतंय आणि तो दुष्काळातला उपकर हा आपण आणखी किती दिवस वसूल करणार आहात? राजू वाघमारे, माझा आवाज आलाय का आपल्याला? जी बोला. मी प्रश्न विचारला, आपल्याला ऐकायला गेला नसेल तर मी परत विचारतो. एक लक्षात घ्या की दुष्काळ सेस हा जो लावलेला आहे तो 2014 पासूनचा आहे. तो दुष्काळ सेस भाजपवाल्यांनी कधी कमी केला नाही आणि त्याच्यानंतर आता ही जी अतिवृष्टी आणि या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये तो दुष्काळ सेस तसाच ठेवलेला आहे आणि परत दुष्काळ सेस जो आम्ही ठेवलेला आहे गव्हर्नमेंटनी तो 1 रुपया आहे पेट्रोलवर, त्याच्याने एवढा फरक पडणार नाही आहे. यांनी 60-60 रुपये पेट्रोलवर वाढवलेले आहेत पेट्रोल डिझेलवर आणि यांनी फक्त 5 रुपये आणि 10 रुपये कमी केलेले आहेत आणि हे राज्याकडून अपेक्षा करतायत. राज्याकडून राज्याला मिळतंय किती? 1 रुपया तो दुष्काळ सेसचा मिळतोय आणि या बाकीच्या टॅक्स मधून जी रक्कम मिळते ती, पण या रकमेला पण जर राज्य शासन मुकलं तर इकडची कामच सगळी बंद पडतील. कारण जीएसटीचे पैसे ज्या पद्धतीने केंद्राकडून राज्याला आले पाहिजेत ते पैसे वेळेवर येत नाही आहेत, त्या पैशामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्यामुळे जी काही इकडची कामं चालतात ते याच्यातून जे थोडंफार मिळालेलं आहे त्याच्यावरच राज्याची कामं चालतात. त्याच्यामुळे केंद्र सरकार जोपर्यंत जे कमी करायचे भाव आहेत त्या पेट्रोल डिझेलवरचे हे जोपर्यंत
त्या पद्धतीने कमी करत नाहीत तोपर्यंत इकडे डॉक्टर वाघमारे या निमित्तानं डॉक्टर वाघमारे आपल्याला एक छोटीशी आठवण करून देतो. देशामध्ये सर्वाधिक जीएसटीचा परतावा हा महाराष्ट्राला येतो. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रापेक्षा कमी जीएसटीचा परतावा येणारी आपल्याच पक्षाची राज्य आहेत. डॉक्टर वाघमारे, काँग्रेसचं राज्य पंजाबमध्ये आहे, काँग्रेसचं राज्य राजस्थानामध्ये आहे, ही दोन्ही राज्य कुठल्याही प्रकारे जीएसटीची खळखळ रडगाणी न करता त्यांच्याकडे त्यांच्या जनतेला इंधन स्वस्त देतात. महाराष्ट्राला काय अडचण आहे? एक लक्षात घ्या, ज्यावेळी महाराष्ट्र जीएसटी सगळ्यात जास्त परतावा घेतो त्यावेळी महाराष्ट्र सगळ्यात जास्त जीएसटी भरतो. म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त उद्योगधंदे आणि तेवढेच लोक आहेत आणि त्याच प्रमाणामध्ये आपल्याला जीएसटी मिळतो पण आपला खर्च पण तेवढाच आहे. हा एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. हा मुद्दा जर लक्षात नाही घेतला तर कसं होईल? बरं, आपला जो मग आपल्याला असं सांगायचं आहे का की जीएसटीचं रडगाणं न गाऊन पंजाब आणि राजस्थानच्या काँग्रेस सरकारांना इंधन स्वस्त करता येतं, महाराष्ट्राला ते येत नाही? महाराष्ट्राला येत नाही म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राचं जे कमी करण्याचं आहे, इंधनाचा जो अधिभार कमी करण्याचा आहे, तो अधिभार 1 किंवा 2 रुपये जरी कमी केला तरी त्या अधिभाराने एवढा फरक पडणार नाही. कारण केंद्राला 5 आणि 10 रुपयाच्या ऐवजी 30-40 रुपये कमी करायला पाहिजे, त्यावेळी फरक पडेल आपल्याला. हे 5 आणि 10 रुपये आणि राज्य सरकारने 1-2 रुपये कमी करून काय होणार आहे? अहो, यांनी वाढवताना 60 रुपये वाढवले, याचा विचार तुम्ही करणार आहात की नाही? मी राज्याकडे बोट दाखवता, त्यावेळी यांनी वाढवलेले पैसे किती आहेत आणि हे कमी किती करतायत याचा विचार करा ना. म्हणजे मी तुमच्याकडून 100 रुपये घ्यायचे. डॉक्टर वाघमारे, एकच मिनिट डॉक्टर वाघमारे, या तुमच्या सर्व तांत्रिक उत्तर म्हणजे मुद्द्यांना उत्तर देण्याच्यासाठी आपल्याकडे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत, ते उत्तर देतीलच. पण त्याआधी राजकीय प्रश्नाला राजकीय उत्तर मिळण्यापूर्वी त्यातला जो तांत्रिक भाग आहे त्याच्यावर एकदा अली दारूवाला यांना बोलायला लावतो. अली दारूवाला, राज्य सरकार उपकराच्या माध्यमातून मिळवणारं उत्पन्न हे योग्य असल्याचं ठरवतंय आणि केंद्र जास्त पैसे कमवतं असं सांगताय. मला तुमच्याकडून आकडे अपेक्षित आहेत, कराच्या रचनेचे आकडे अपेक्षित आहेत प्रति लिटर. अली दारूवाला, मी तुम्हाला हे जे देतो हे राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये मागवलेले हे आकडे आहे. पेट्रोल बद्दल तुम्हाला सांगतो, पेट्रोलचं जे बेसिक कॉस्ट आहे 36.95 म्हणजे 37 रुपीज लगभग त्याचा बेसिक लँडेड कॉस्ट आहे साहेब. त्यामध्ये सेंट्रल जे आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ते 32.9 म्हणजे आकडेवारी 33 रुपीज घेतलं जातो. डीलर कमिशन 3 रुपये आणि महाराष्ट्र शासन जे आहे ते 30 रुपये घेतो साहेब, 30 रुपये. बघा, केंद्र सरकार 33 रुपीज घेतो आणि महाराष्ट्र शासन 30 रुपये घेतो. आणि यामध्ये जे आहे, यामध्ये सिम्पल गोष्टी आम्हाला जे सांगायची आहे, याच्यामध्ये तुम्ही सेस सुद्धा इन्क्लूड केला आहे. तुम्ही सेस जे आहे ते जेव्हा ते आपल्या महाराष्ट्रावरती जे आपले जे कंडिशन होते तेव्हा तुम्ही ते लावले, आता ते कंडिशन नाही. आता याच्यात पटकन मला सांगा अली दारूवाला, राज्य सरकार 30 रुपयांच्या व्यतिरिक्त सेस मधून कितीची कमाई करत? 9 रुपये हे सेस आपल्याकडून वसुली करतात. 9 रुपये कसे वसुली करतात? 3 रुपये दारूबंदी कर, 3 रुपये दुष्काळी कर आणि उरलेले 3 रुपये, 1 रुपये शिक्षण कर, 1 रुपये स्वच्छ भारत सेस आणि 1 रुपये आपलं जे आहे ते आपले आपल्याकडनं वसूल करतात. मग मला सांगा आणखीन एक मुद्दा पटकन, जर 3 रुपये दुष्काळ कर आहे तर दुष्काळ कर 1 रुपया आहे अशी दिशाभूल का केली जाते राज्य सरकारकडून? विचारा तुम्ही, ऑन रेकॉर्ड त्यांना विचारा साहेब. बिलकुल, माझ्याकडे इन्फॉर्मेशन मध्ये काढलेली ही गोष्ट आहे. दुष्काळ कर 2 रुपये 2 रुपये. आता इथे बघा किती वेगळ्या वेगळ्या प्रकारची माहिती येते. सरकार सांगतं 1 रुपया, माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणतात 2 रुपये आणि पेट्रोल वितरक सांगतात 3 रुपये. इतकी माहिती विविध स्वरूपातली का समोर यावी? एक काम करा, फक्त गुगल करा, आता लगेच तुम्हाला आकडा मिळेल. माफ करा विवेकराव, गुगल पेक्षा राईट टू इन्फॉर्मेशन अर्थात माहिती अधिकारात आलेली माहिती अधिक जबाबदारीनं आपल्याला स्वीकारावी लागेल. अहो, माझ्याकडे तेव्हाचे वर्तमानपत्र पण आहे. 2 रुपये पर लिटर हा सेस आहे दुष्काळ कर. 2015 पासून लागलाय, त्या पापाचे दोघेही वाटेकरी आहेत. 2016 बंद व्हायला पाहिजे होता. दारूबंदी कर बोला ना नाही आणि आता यांनी पण केला. वेलणकर सर, हे दारूबंदी जेव्हा झाली ते तुटवडा भरून काढण्यासाठी त्यांनी दारूबंदी कर लावली होती, त्याबद्दल विचारा ना त्यांना. दुष्काळ कर 2 रुपये, दारूबंदीचा 2 रुपये वेगळा आहे. हो, पण त्याच्यावर तुम्हाला एक आठवण करून दिली अली दारूवाल्यांनी की दुष्काळ संपल्यानंतर दुष्काळ कर हटायला पाहिजे होता, मग दारूबंदी कर अद्यापही का घेतला जातोय? संपलं
साहेब एक एक मला सांगायचं आहे, मला एक सांगायचं, जेव्हा तुमच्याकडे कमी करण्याचे साधन नव्हते तर मग तुम्ही हे सगळं हे ढकोसला, हे नाटक कशाला केलं तुम्ही बैलगाडीची? आपण पटकन राजू वाघमारेंना बोलतं करूया. डॉक्टर वाघमारे, आपण ही चर्चा ऐकता आहात अशी अपेक्षा आहे. फोनद्वारे आपण जोडले गेलेले आहात. माफ करा, मला मला सूचना अशी आली आहे की राजू वाघमारे यांनी स्वतःहूनच चर्चेतून माघार घेतली आहे, फोन कापलेला, म्हणजे त्यांनी संपर्क तोडलाय. जाता जाता पटकन भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्ता प्रतिनिधींना संधी देतो, वेळेची मर्यादा आहे, आपल्या सगळ्यांना हे लक्षात ठेवायला हवं. माझ्यासोबत मिलिंद कानडे आहेत. मिलिंद कानडे, महाराष्ट्रात इंधन कोणालाच स्वस्त द्यायचं नाहीये का आत्ता मवियाला तर अजिबातच द्यायचं नाहीये, काय आहे? काँग्रेसचे प्रवक्ते जे महाविकास आघाडीतर्फे बोलत असतील अशी मी आशा करतो, त्यांनी दोन गोष्टी मान्य केल्या. एक तर हा GST जो त्यांना परतावा मिळतो आहे तो खूप जास्ती महाराष्ट्राची लोकसंख्या असल्यामुळे त्यांना मोठा परतावा मिळतो आणि महाराष्ट्राचे खर्च मोठे आहेत म्हणून त्यांना खर्च जास्ती आहे. जो महाराष्ट्र राज्याचे खर्च मोठे आहेत तर या देशाचेही खर्च स्वाभाविकरित्या मोठे राहणार आहेत. एक दुसरं महत्वाचं, जेव्हा दारूबंदीचा कर सेज आपण घेतो आहोत, दारूबंदी मोकळी केली तर आता तो बंद करा आणि स्वतःला यांच्या मनातच नाही या द्यायचं आणि होऊ शकत असेल की या त्रांगड सरकारचं कोणाचे तिघांचे विचार तीन दिशांचे आहे त्याच्यामुळे एक वाक्य त्या होत नाहीये, त्याच्यामुळे सामान्य जनतेला आजही वेठीस धरलं जात आहे. ठीक आहे, आपल्याला वेळ मर्यादा या मुद्द्यावर आपल्याला थांबायला हवं. आपण तीनही मान्यवर आणि त्याचबरोबर डॉक्टर वाघमारे फोनद्वारे या चर्चेत सहभागी झालात, त्याबद्दल आपले आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.